तमिळनाडूचे पूर्व मुख्यमंत्री कलिंगर करुणानिधी ज्यांचं तमिळनाडूच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये लेखक कवी साहित्यिक मुख्यमंत्री राजकारणी द्रविडियन संस्कृतीचे संरक्षक असे अनेक प्रकारे त्यांच्या कार्याची माहिती आणि सलग जवळजवळ 55 वर्ष तमिळनाडू विधानसभा सदस्य ही त्यांची राजकीय कार्यकिर्द ही एक हाती त्यांची जीवनशैली मग अगदी नास्तिकपणापासून ते नवीन व्यवस्थेच्या मांडणीपर्यंत त्यांनी आपलं आयुष्य तामिळनाडूमध्ये व्यतीत केलं. खरं म्हणजे मी पूर्वी बहुजन समाज पार्टीचा प्रभारी म्हणून तामिळनाडूत असताना अनेक प्रकारे DMK सरकारची कार्य खऱ्या अर्थाने गोरगरिबासाठी दबित कुचल्या शोषित वर्गासाठी वंचित वर्गासाठी खऱ्या अर्थाने सत्तेचा वापर करण्याचं काम आदरणीय करुणानिधी यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं एका ब्राह्मणी संस्कृती विरोधीचा संघर्ष ज्याला आपण द्रविडियन संघर्ष म्हणतो पेरियारांच्या अण्णादुराईंच्या तालमीत घडलेल्या आदरणीय करुणानिधी यांनी आयुष्यभर सातत्यानं आपल्या खांद्यावरती घेतला आणि तो वेगवेगळ्या मार्गातून विशेषतः राजसत्तेद्वारे वारंवार त्यांनी प्रकट केला. अशा करुणानिधींचं आपल्या राज्यामध्ये देशाच्या राजकारणामध्ये एक अभूतपूर्वाचं योगदान आहे आणि त्यामुळं अशा अभूतपूर्व योद्ध्याला सामाजिक न्याय आणि बदल या प्रक्रियेतील मोठ्या योद्ध्याला आणि द्रविडी संस्कृतीच्या संरक्षकाला आज खऱ्या अर्थाने भारत देश मुकलेला आहे आणि ही भारताची अपरिमित हानी आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे. मी तमिळनाडूचा प्रभारी असताना एम करुणानिधी यांना भेटण्याचा प्रसंग आला होता. अत्यंत मनमिळावानी प्रसन्न असं व्यक्तिमत्व आणि अगदी ग्रासरूटपासून अगदी टॉप लेवलपर्यंत त्यांनी जी प्रगती केली ती खरंच वाखाणण्यासारखी आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जाती धर्माचं प्रचंड काही मतदान नसताना वारंवार मुख्यमंत्री होणं सत्ता ताब्यात घेणं ही त्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन केलं आणि बहुजनांची खऱ्या अर्थानं वोट बँक तामिळनाडू राज्यात निर्माण केली ही त्यांचं यश फार कौतुकास्पद आहे आणि म्हणून आज त्यांना आपण आपल्या सर्वांच्यातर्फे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे त्यांना आदरांजली वाहत आहोत.